एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हे आहे एसएसटी इडुपीडिया। शिक्षणा संदर्भातील सर्व वीडियोस तुम्हाला इकडे बघायला मिळतील। क्लास आहे FYBMMC। सब्जेक्ट आहे मीडिया जेंडर एंड कल्चर। त्यातला टॉपिक आहे कन्सेप्ट रिलेटेड टू कल्चर, म्हणजेच कल्चर म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, आणि संस्कृतीची थोडक्यात माहिती जी आहे, थोडक्यात अभ्यास आपल्याला ह्या सिलेबसमध्ये करायचा आहे। सेमिस्टर आहे सेकंड। मी आहे प्रोफेसर हेमा निचरे। आज आपण बघणार आहोत नेमकी संस्कृती म्हणजे काय आणि संस्कृतीची प्रस्तावना। मग संस्कृतीचा उदय कसा झाला आणि संस्कृती कुठून आली, तर संस्कृती ही सामाजिक शास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे। संस्कृतीचा अभ्यासाशिवाय समाजामध्ये समाजाच्या कोणत्याही अंगाचा अभ्यास हा पूर्ण होत नाही। संस्कृती जर बघायला गेलं तर समाज आणि संस्कृती यांना परस्परापासून कधीच तुम्ही आम्ही वेगळे करू शकत नाही, कारण त्याचा विकास हा एकत्रितपणे होत असतो, तो एकाच वेळेस दोन्ही गोष्टींचा विकास होत असतो, समाज आणि संस्कृतीचा। संस्कृतीमध्ये भाषा, साहित्य, कला, संगीत, चित्रकला, वाङ्मय, नृत्य, शिल्पकला अशा वेगवेगळ्या अनुषंगाने जे आहे संस्कृती ही तुमच्या आमच्यामध्ये दडलेली असते। जर बघितलं गेलं तर आधुनिक काळापासून संस्कृती ही उदयाला आलेली आहे। मुळात संस्कृती कधी सुरुवात झाली ह्याचा अजूनही जो शोध कोणी लावलेला नाही आहे। संस्कृती ही खूप पूर्वीपासून चालत आलेली जी संस्कृती आहे ती बघितली गेली तर ती तुमच्या आमच्यामध्ये आणि तुमच्या आमच्या समाजामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये भिनलेली आहे। संस्कृती ही काळामध्ये जर बघितलं गेलं तर कलेचे वास्तू आणि घर समजले जाते। माध्यम आणि संस्कृतीमध्ये जर बघितलं गेलं तर माध्यमांमध्ये संस्कृतीचा महत्त्वाचा घटक असं मानलं जातं। माध्यम देखील संस्कृतीवरच अवलंबून असतं। तर मुळात मनुष्य हा व्यक्तिशहा व समूहशहा जीवन पद्धती निर्माण करत असतो, आणि जीवनात जेव्हा एखाद्याला सफल करायचं असेल तर त्याच्या बाह्य अनुषंगाने संस्कृतीचं जे आहे ती संस्कृती आत्मसात केली जाते। मग नेमकं काय, तर संस्कृतीचा आविष्कार करत असतो आपण, ती पद्धत किंवा तो आविष्कार म्हणजेच संस्कृती होय। आता नेमकं संस्कृती आणि संस्कार या दोनही शब्दामध्ये सम अधिक कृत या एकाच धातूपासून बनलेली आहे। त्याचाच व्याकरणाच्या दृष्टिकोनाने जर आपण अभ्यास केला तर संस्कृती हा शब्द किंवा संस्कार हा शब्द धार्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित राहिलेला आहे। मग जर तुम्ही संस्कृती बघितली तर वेगवेगळ्या भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृती, वेगवेगळ्या पद्धतीची लोक, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक भारतामध्ये राहत असतात। म्हणजेच काय, तर संपूर्ण समाज हा संस्कृतीने व्यापलेला आहे। मग ती संस्कृती आणि त्या संस्कृतीचं विलगीकरण कशा पद्धतीने होतं, तर माध्यमाच्या अनुषंगाने संस्कृती ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रदेशामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने असते। वेगवेगळ्या जाती धर्माची लोक जिथे राहतात तिथे वेगवेगळी संस्कृती ही उदयाला आलेली असते। प्रत्येक संस्कृतीच्या मागे काहीतरी विचाराच्या दृष्टिकोनाने जी आहे संस्कृती डेव्हलप होत असते। म्हणजे आता कोणकोणती संस्कृती, जर कर्नाटकात असाल तर तिकडचे संस्कार, संस्कृती, नीतिमूल्य, कायदे ही जी असतात, नीतिमूल्य जी असतात ती वेगळी असतात। मग संस्कृतीचा आध्यात्मिक अभ्यास, धर्म, नीती, कायदा, विद्या अशा वेगवेगळ्या वाङ्मय अशा सर्व प्रकारांमध्ये मानवी हा सगुण आणि भ्रष्टाचार असं आपण म्हणू शकतो। माणूस हा चांगले गुण आणि वाईट गुण या दोनही गोष्टी आत्मसात करत असतो। निसर्गावर विजय मिळवण्यासाठी किंवा निसर्गावर एक निसर्गामध्ये एक एकजूट करून घेण्यासाठी संस्कृती ही अत्यंत कामाला येत असते। मग जर तुम्ही आम्ही बघितलं गेलं तर मनुष्य हा जर बघितलं गेलं तर धनासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी एक वेगळ्या पद्धतीची जी जडणघडण करत असतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने माणूस हा स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतो। मग त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर मनुष्य हे अनेक पिढ्यांच्या अनुभवाने विवाह संस्था जी डेव्हलप झालेली आहे तुमच्या आमच्या इथे, तर नेमकं काय, तर ती एक संस्कृतीच्या अनुषंगाने पती पत्नी जे रिलेशन असतं हे
सगळं संस्कृतीच्या अनुषंगाने तुमच्या आमच्यावर पेरलेलं बी आहे, बीज आहे असं आपण म्हणू शकतो. जसं लहानपणी आपल्याला म्हटलं जातं तीच आपल्यावर घडणारे संस्कार आणि संस्कृती असते. म्हणजेच काय, तर संस्कृतीचा अभ्यास करत असताना चांगले आणि वाईट हे दोन संस्कार माणसाच्या आयुष्यामध्ये असतात, किंबहुना समाजामध्ये दोन पद्धतीची लोकही वावरत असतात. मग श्रद्धा सत्य निष्ठा मैत्री सहानुभूती आवड दया ह्या सगळ्या ज्या आहेत, तर्क चिकित्सकता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगुण असं आपण म्हणतो, किंवा चांगले गुण माणसामधले चांगले संस्कार आहेत असं तुम्ही आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो. आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा मिथ्यावाद मत्सर द्वेष तिरस्कार अहंकार झोपाळू ह्या सगळ्या ज्या क्रिया असतात त्या माणसाच्या द्विगुण म्हणजेच माणसातले अवगुण आहेत असं आपण नेहमी म्हणतो. मनुष्याच्या स्वभावामध्ये बीज रूपाने का होईना त्या राहतात. तर माणसाच्या संस्कारावर संस्कृती ही डिपेंड करते. नेमकी संस्कृती कशी आहे, एखाद्या माणसाचं वर्तणूक वाईट असेल तर आपण त्याला असं म्हणतो की तुझे संस्कार चांगले नाहीये. म्हणजे संस्कृती आणि संस्कार ह्या दोनही भिन्न गोष्टी आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी समाजामध्ये वावरत असताना प्रसारमाध्यमांमध्ये देखील तुम्हाला आम्हाला दिसत असतात. आणि संस्कृती व सामाजिकरण म्हणजे काय, तर संस्कृती आणि सामाजिकरण ह्यांच्यात घनिष्ठ संबंध आहेत. व्यक्तीच्या सामाजिकरणाचे हे एक महत्त्वाचे साधन आहे. संस्कृतीच्या अवस्थेनुसार विशिष्ट समाजातील व्यक्तीचे सामाजिकरण होते. त्याचप्रमाणे संस्कृतीमुळेच वर्तनाला एक दिशा आणि वळण मिळते. मग नेमकी दिशा आणि वळण संस्कृतीमुळे समाजामधील लोकांना किंवा संस्कृतीमुळे वर्तनाला दिशा कशा पद्धतीने मिळते, जर एखाद्या चांगल्या मुलाचे संस्कार जर चांगले असतील तर त्याचे वळण आणि त्याची संस्कृती त्याला दिशा देण्याचा एक मार्ग हे नेहमी चांगलं असतं. म्हणून आपण कधीही मुलांना सांगतो तर एक चांगल्या संस्कारामध्ये डेव्हलप होणं हे माणसाला गरजेचं असतं. आपण ज्या समाजामध्ये राहतो ज्या संस्कृतीमध्ये राहतो मुळात तिकडे चांगले संस्कार असणं त्याला एक दिशा देण्याचं जे काम असतं ती संस्कृती आणि समाजामध्ये घडत असतं. एखादा लहान मुलगा एखादी व्यक्ती वाईट संगतीत असेल वाईट समाजातल्या वाईट घटकांसोबत तिचं रिलेशन असेल तर आपण त्याला वाईट संस्कार दिले असं आपण म्हणतो. मुळातच संस्कृती समाज आणि ह्याच्यातूनच संस्कार माणसावर घडत असतात. जर बघितलं गेलं तर बरेच जी व्यक्ती आहे सामाजिकरण प्रक्रियेमध्ये संस्कृतीनुरूप वर्तनाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. जसं मी आत्ता मघाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं, जर बघितलं गेलं तर कष्ट करायची जी तयारी असते जबाबदारीची जाणीव लैंगिक वर्तन इत्यादी सर्व वैशिष्ट्य जी आहे संस्कृतीमुळे अंगी बाणता येते किंवा आपल्या अंगात अरुजू झालेली असते. थोडक्यात व्यक्तीचे सामाजिकरण होत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये माणसावर जो आहे संस्कृतीचा प्रभाव हा पडत असताना दिसतो. त्यामुळे मनुष्याच्या सामाजिकरण होत असताना संस्कृतीचा नक्कीच प्रभाव पडत असतो. आता नेमकी वेगवेगळी संस्कृती कशा पद्धतीची, भारतामध्ये वेगवेगळी संस्कृती आहे असं आपण ऐकतो. वेगवेगळे सणवार वेगवेगळे तिथी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे संस्कार हिंदू मुसलमान त्यानंतर अनेक जाती धर्माचे जी लोक भारतामध्ये राहतात प्रत्येक सण प्रत्येक संस्कृती ही माणसाच्या अंगामध्ये भिनलेली असते. मुळात भारत हा एक कृषीप्रधान देश जरी असला तरी भारतामध्ये समाजालाच संस्कृती ही धरून असते आणि मुळात समाजाचा विरोध जेव्हा आपण वागतो तेव्हा आपल्यावर चांगले संस्कार नाही घडले असं म्हटलं जातं. त्यामुळे संस्कृती एक व्यापक संकल्पना आहे. हो, व्यापकच संकल्पना आहे. समाजातील श्रद्धा ज्ञान कला नीती कायदा रूढी परंपरा रीतिरिवाज अशा बऱ्याच संकल्पना आहे. देवदेवता पूजा अर्चा कला इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश हा कोणत्याही समाजात या सर्व घटकांच्या वैशिष्ट्याने एकत्रितकरण होत असतं तेव्हा कुठेतरी समाज आणि संस्कृती ही डेव्हलप होत असते. कोणत्याही एका समाजाविषयी जर बघितलं गेलं तर एखादा समाज जो आहे संस्कृतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तसंच समाजाशिवाय संस्कृतीचं कार्य हे अपूर्ण राहू शकतं.
त्यामुळे जे आहे समाजाचे समाजामध्ये सातत्याने संस्कृतीमुळे हेच टिकाव लागत असतो, लागू शकतो असं आपण म्हणू शकतो. तर संस्कृतीच्या व्याख्या ह्या हे वेगवेगळ्या जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. मग इरावती ज्या आहेत, इरावती कर्वे ह्यांच्यामध्ये संस्कृती काय आहे, तर संस्कारपूर्ण आणि संस्करणमय जीवन जगण्याची जी जी कला आहे, वैशिष्ट्य आहे, रीती, त्याच्यानंतर जीवन पद्धती, जीवन मूल्य म्हणजेच संस्कृती होय असं ते म्हणतात. तर हंट ह्यांच्यामध्ये ज्याचे सामाजिक अध्ययन होते आणि ज्यात सामाजिक सदस्यांचा सहभाग म्हणजेच संस्कृती होय, ज्या ज्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग असतो तीच संस्कृती आहे असं ते म्हणतात. मग पुढे जाऊन काय, तर संस्कृती अभ्यासाची उत्क्रांती आणि वैशिष्ट्य आणि संस्कृती अभ्यासाची गरज का वाटली आणि त्याचं महत्त्व काय आहे. तर मुळात संस्कृती अभ्यासाची उत्क्रांती हे 1940 ते 1960च्या दशकामध्ये संस्कृती अभ्यासाचा विकास झाला असं म्हणण्यात येतं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सांस्कृतिक सिद्धांत, जनसंवाद आणि त्याचे सिद्धांत काळामध्ये जो आहे, सिद्धांत काळामध्ये जो आहे वेगवेगळा विकास झाला. याच आधारावर अभ्यास पूर्ण करण्यास सुरुवात झाली. प्रत्येक सिद्धांताचे काहीतरी वैशिष्ट्य असतात आणि त्या काळातील माध्यम जी होती ती त्याच्यासाठी हे लागू होत होतं. मर्यादित परिणामाच्या सिद्धांताच्या काळामध्ये माध्यमांचा आशय हा तत्काळ किंवा वैयक्तिकरित्या लोकांवर थेट परिणामकारक होता. त्याचप्रमाणे जनसंवादाचा अभ्यास करण्यात येतो. माध्यम आणि संस्कृती ह्याचा एकत्रित अभ्यासावर वैयक्तिक झालेला प्रभावाचा अभ्यास करण्याऐवजी संस्कृतीमध्ये होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवून शकतो. समाजातील नीतीमूल्यांमध्ये बदल का होतो आणि हा संबंधित समाज विकसित करण्यासाठी ह्याद्वारे जी आहे मदत होत असते. म्हणजेच काय, माध्यम ही संस्कृतीच्या सहाय्यानं माध्यम ही वैयक्तिकरित्या थेट प्रभाव टाकण्याचं किंवा लोकांवर वैयक्तिकरित्या थेट प्रभाव टाकण्याचं काम ही माध्यम संस्कृतीच्या द्वारे करत असतात. म्हणजेच काय, आता पुढे आपण वळणार आहोत माध्यमाच्या संस्कृती विषयक सिद्धांत. मग ह्याच्यामध्ये काय असू शकतं, तर सामाजिक जीवन, रस्ते, व्यापार याखेरच मानवी भावना, त्यानंतर जर बघितलं गेलं तर धर्मसंकल्पना, व्यक्तिगत मूल्य, बौद्धिक दृष्टिकोन आणि या सगळ्यांनी मिळून बनवलेला विशिष्ट वर्तन, या सर्वांचा समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये समावेश होतो असं म्हणण्यात येतं. कॅरी यांच्या मते, कॅरी हे एक शास्त्रज्ञ होते, त्यांच्या मते समाज जीवनाच्या केंद्रस्थानी संस्कृती असते. म्हणजेच काय, समाजाच्या केंद्रस्थानी ही संस्कृती असते, मुळात असतेच. संवादामध्ये संवाद माध्यम या संस्कृतीच्या प्रतिकारात्मक प्रक्रिया दर्शवण्याचं काम करीत असतात. तर संस्कृती हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. संवादामधील चिन्ह अर्थातच या माध्यम हे माध्यम किंवा हे संबंध ठरतात. संस्कृती हा घटक महत्त्वाचा ठरतो. म्हणजेच संस्कृती संदर्भानुसार प्रतीके हे प्रगट केली जातात. ह्यासाठी भाषा आणि महत्त्वाचे साधन संस्कृती ठरते. त्यामुळे संवाद सिद्धांत हे भाषिक सिद्धांत आहे. म्हणजेच माध्यम संस्कृती विषयक सिद्धांत हा आहे. तर माध्यमांविषयीचा मार्क्सवादी सिद्धांत म्हणजे काय, तर मार्क्सवादी सिद्धांत मार्क्स यांनी खूप वेगवेगळे कालमार्क्स यांनी खूप वेगवेगळे सिद्धांत मांडले. तर 19व्या शतकामध्ये युरोपामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकारण, सामाजिक उलथापालथ होत असताना तुम्ही आम्ही बघितले किंवा ऐकलं. वर्तमानपत्रात समाजात रुळली आणि रेडिओचा वापर सुरू झाला. त्यावेळेस भांडवलशाही विरुद्ध कामगार आणि श्रमिक अशी समाजरचना अस्तित्वात आली आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीमध्ये परिशील करून त्यावर आपले क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या विचारवंतांमध्ये काल मार्क्स हे अग्रगण्य होते. तर समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना प्रभावी करणाऱ्या प्रसार माध्यमांविषयी काल मार्क्स यांनी आपले विचार मांडला. काल मार्क्स यांनी आपला स्वतःचा विचार मांडला आणि तोच माध्यमांचा काल
कालमार्क्सवादी सिद्धांत म्हणून पुढे आला। हे आपले कालमार्क्स जे ज्यांचं छायाचित्र इथे लावलेलं आहे ते कालमार्क्स होते, त्यांनी माध्यमांविषयी देखील सिद्धांत मांडले होते। हा आहे आपला कालमार्क्सचा सिद्धांत। त्याचबरोबर संस्कृतीचे वैशिष्ट्य काय असू शकतात, आता आपण नेमकं संस्कृती काय बघितलं आणि संस्कृतीचे आता वैशिष्ट्याचा अभ्यास करणार आहोत। तर संस्कृतीचे संपादन केले जाते म्हणजेच संस्कृती ही लहान मुलांवर शिकवली जाते, लहान मुलांना आपण संस्कृती शिकवतो, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे एक संस्कृतीच्या सिद्धांता म्हणजे संस्कृती वैशिष्ट्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट। संस्कृती ही शिकवली जाते, संस्कृतीचे संस्करण होते म्हणजेच संस्कृती ज्याला आपण शिकवतो तो आत्मसात करतो, तो ग्रहण करतो म्हणजेच संस्कृती ही संस्करण होते। तर संस्कृती हा समाजाचा आदर्श होय, मुळात संस्कृती ही समाजाला आदर्श असं मानली जाते। जर एखाद्या व्यक्तीने आपल्या संस्कृतीमध्ये किंवा समाजामध्ये एक वेगळं परिवर्तन जर घडवलं तर ती व्यक्ती त्या संस्कृतीचा आदर्श ठरते। संस्कृती समाज आणि संस्कृती समाज सदस्यांना त्यांच्या गरजा भागवून समाधानी ठेवण्याचं काम करते। तर नक्कीच संस्कृती ही समाजामध्ये श्रद्धा भावना त्यानंतर एकमेकांचं समजूतदारपणा हे सगळ्या मानवी जीवनाला मनुष्याला गरज असणाऱ्या गोष्टी आहेत। मग त्या आपल्या संस्कृतीनुसार आपल्यावर जे आहे संस्करण केलं जातं, आपल्याला शिकवलं जातं आणि मग माणसाला हा प्रत्येक माणसाला समाजातील प्रत्येक माणसाला जी संस्कृती शिकवली असते ती गरजेची आहे असं वाटू लागतं। म्हणजेच संस्कृती ही गरज भागवण्याचं जे काम करत असते, संस्कृती ही एकात्मता निर्माण करण्याचं काम करते। तर संस्कृती ही समाजामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने एकसंघ होणं किंवा एकसंघ होण्यासाठी तयार झालेली असते। आता जर तुम्ही आम्ही बघितलं गेलं तर बरीच धर्मातली जी लोकं आहे, वेगवेगळ्या धर्मातली जी लोकं आहेत ती संस्कृती जी आहे ती आत्मसात किंवा ती संस्कृती तुम्ही बघितलं, उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर जे काही लोकं आहेत ती जैन धर्माची जी लोकं आहेत किंवा मग काही जे लोकं आहेत समाजातली, तर त्यांचं असं म्हणणं असतं किंवा मूर्तीपूजेला महत्त्व नसतं, काही समाजातील काही घटक जे असतात ते मूर्तीपूजनला मान्यता देत नाहीत। पण मग जसा काळ बदलत गेला तसं संस्कृतीची कन्सेप्ट जी आहे ती बदलत गेली, एकात्मता निर्माण झाली, मग काय गणेश उत्सव गणपती उत्सव आता ती देखील त्या समाजातली ती जी लोकं आहेत तो जो घटक आहे ते आता गणेश पूजन करतं, गणपतीच्या मूर्तीची पूजा करतं। म्हणजेच काय तर संस्कृती ही एकात्मता टिकवण्याचं काम करते। भाषा संस्कृती हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। तर त्याचबरोबर संस्कृती परिवर्तनशील असते, मुळात काळ जसा बदलत असो तसं संस्कृती देखील बदलणं हे अपेक्षित आहे। समजा पूर्वीच्या काळी बायका ह्या साड्या वगैरे घालायच्या, पण आता बघितलं गेलं तर बरेच पोशाखांमध्ये हे बदल झालेले आहेत। संस्कृतीचे स्वरूप आणि सामाजिकरण असते, नक्कीच संस्कृती ही समाजावर अवलंबून असते आणि काळानुरूप संस्कृती ही बदलत असते, ही संस्कृतीची वैशिष्ट्य झाली। तर आणखीन आपण वेगवेगळे प्रकार जे आहेत संस्कृतीमध्ये बघणार आहोत। सांस्कृतिक धक्का म्हणजेच काय, एका संस्कृतीचा धक्का ही लोकांना थेट देत असते। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून माणूस एखाद्या ठिकाणी जर गेला तर तिला तिथे त्या वातावरणामध्ये रुळायला वेळ लागतो, म्हणजेच काय सांस्कृतिक धक्का बसतो। एका संस्कृतीमधनं दुसऱ्या संस्कृतीत जातो म्हणजेच कल्चरल शॉक बसतो असं आपण म्हणू शकतो। तर मग वेगवेगळ्या अनुषंगाने संस्कृती ही धक्का देण्याचं काम करते। एका देशातनं दुसऱ्या देशात जातो मग तिथे रुळायला प्रत्येक माणसाला जे आहे वेळ लागतो, मग काय हे कल्चरल शॉक आहे। मग एखादा माणूस समजा एक स्त्री दुसऱ्या धर्मामध्ये जाते म्हणजेच काय तिला कल्चरल शॉक बसतो। मग असे वेगवेगळे जे आहेत सांस्कृतिक धक्का माणसाला प्रत्येक माणसाला हा बसत असतो। जेव्हा सांस्कृतिक धक्का बसतो तेव्हा माणूस हा एका वेगळ्या विचारामध्ये वेगळ्या सदम्यामध्ये जातो, म्हणजेच सांस्कृतिक धक्का हा असतो आणि हा बसतो। त्याचप्रमाणे जर बघितलं गेलं जेव्हा सांस्कृतिक शॉक बसतो तेव्हा माणसाला काही सुचत नाही, माणूस ब्लँक होण्याची शक्यता ही साधारण मोठ्या प्रमाणामध्ये असते। त्याचप्रमाणे आत्ता आपण आजच्या लेक्चरमध्ये एकंदरीत संस्कृती अभ्यासाची सुरुवात आणि संस्कृतीचा विकास हे आपण बघितलं, वेगवेगळी घटक वेगवेगळे सिद्धांत ह्याचा आपण आढावा आजच्या लेक्चरला घेतला। त्याचप्रमाणे संस्कृती माध्यम ह्यांचा परस्पर संबंध काय आहे, संस्कृतीची संकल्पना काय आहे
आहे ह्याच्यावर विचार टाकण्याचं काम जे आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये केलं. सध्या काळातील प्रसारमाध्यम आणि संस्कृतीवरील प्रभाव, त्याचप्रमाणे संस्कृतीचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव कसा पडतो, या दोनही गोष्टींचा अभ्यास यात करण्यात आला. आणि माध्यम, संस्कृती माध्यम यांचा परस्पर संबंध आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नवीन तंत्रज्ञ या दृष्टिकोनानं काय परिणाम झाला, याचाच समकालीन प्रवाह कोणता आहे याचा आढावा पुढील प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत. धन्यवाद.